आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 हा माननीय प्रधानमंत्री महोदयांचा ब्रेन चाइल्ड आहे। या कार्यक्रमासाठी त्यांनी युनोमध्ये रेझोल्यूशन ठेवून जगाला एक नवी दिशा दिलेली आहे आणि अशा या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते आपण 1 जानेवारी 2023 सिल्लोड कृषी महोत्सवापासून केलेली आहे। या दृष्टीने राज्य सरकारने एका राज्य कृती दलाची स्थापना केलेली आहे। कृती दलाचा अध्यक्ष आयुक्त कृषी आहेत, म्हणजे आज माझ्या अध्यक्षतेखाली या कृती दलाची बैठक संपन्न झाली। या बैठकीला अनेक शासकीय विभागांचे अधिकारी प्लस NGO चे प्रतिनिधी, कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, काही हॉटेल व्यावसायिकांचे प्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, या सगळ्यांना बोलून आज याच्याविषयी चर्चा करण्यात आली। या सगळ्यांच्या माध्यमातून जिथं जिथं आपल्याला तृणधान्याचा वापर आहारामध्ये करणं शक्य आहे किंवा त्याला अजून त्याच्यामध्ये वृद्धी करणं शक्य आहे याच्या अनेक पर्यायाबाबत चर्चा झाली आणि इथून पुढं हे आहारामध्ये याचं याला कसं वाढवलं, उदाहरण द्यायचं झालं जसं समाज कल्याण विभागाचे हॉस्टेल्स आहेत, आदिवासी आश्रमशाळा आहेत, पर्यटन विभागाचे पर्यटन केंद्र आहेत किंवा मंत्रालयाची कॅन्टीन आहे, नंतर राज्य अतिथीगृह आहे, अशा अनेक ठिकाणी याचं प्रमाण वाढलं पाहिजे। याच्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री सत्तार साहेब हे आग्रही आहेत आणि याला धरून डिपार्टमेंटने राज्य कृती दलाचा अध्यक्ष म्हणून आज आम्ही याच्यावर चर्चा केली। या चर्चेच्या माध्यमातून प्रामुख्यानं तृणधान्याचं उत्पादन वाढवणं, त्याची उत्पादकता वाढवणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेसिंग करणं म्हणजे त्याची प्रक्रिया करणं, तसंच तृणधान्याचे जे पदार्थ आपण तयार करतो या पदार्थामध्ये नाविन्यता आणणे, त्याच्यामध्ये अधिक चविष्टपणा आणणे की ज्याच्यामुळे ते लोकाला जास्त ॲक्सेप्टेबल होतील, लोक त्याला जास्त स्वीकृत करतील, अशा दृष्टीने आजची चर्चा झालेली। पथनाट्य किंवा गावामध्ये गोंधळी जे ग्रामीण कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून हा विचार लोकांपर्यंत लवकर जाऊ शकतो तर त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहेत। याशिवाय बाकीचे जे माध्यम आहेत, सोशल मीडिया आहे किंवा रेडिओचं माध्यम आहे किंवा TV चं माध्यम आहे, लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम म्हणजे ग्रामीण कलाकार जे विविध लोककलांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजनही करतात, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा तृणधान्य विषयाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। ज्या शेतकऱ्यांकडे याचं बिये त्या बियाच्या संदर्भातलं कलेक्शन कसं केलं पाहिजे जेणेकरून पुढचा जो खरीप येईल किंवा त्याच्यानंतरचा जो रबी सीझन येईल त्याच्यामध्ये निश्चित तृणधान्याचं उत्पादन वाढलेलं असेल, तर या दृष्टीने विभागाचे प्रयत्न चालू आहेत आणि मला सगळ्या नागरिकांना विनंती करायची की आमच्या या प्रयत्नाला आपण भरभरून साथ द्या। आपणही जेव्हा जिथं कुठं पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ आपल्याला मिळतील त्या पदार्थ आग्रह करून मागा। थँक्यू।